शीतश एका स्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहोत कलंगूट बीचवरती आणि आज हा गोव्याचा माझा सेकंड डे आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आमची धमाल मस्ती काय काय चालणार आहे पुढे ती पण तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता आपण जाऊया कलंगूट बीचवर. फ्रेंड्स, आता आम्ही खाली आलो आहोत. आता आपली रेंटल कार तर येईलच, त्यासाठी वेट करतो आहोत. आणि तोपर्यंत तुम्ही बघून घ्या हे बाहेरचं आमचं हॉटेलचा व्ह्यू. आता आपली कार तर फ्रेंड्स आली आहे. आता आपण कलंगूट बीचवर जाऊया. इथून कसं जायला लागतं पणजीला? किती किलोमीटर आहे? तेवढा वेळ क्रूजच्या वेळेपर्यंत थांबणार का ते तिथे? नाही नाही, नॉर्मल आता घेणार मला 2500 घेणार रोजचं का जाणून. आमची आहे 2000 रेट ज्या काय नाही, 1.5 घंटा रे के 1.5 घंटा रुपये जाते. क्रूजवर 1.5 घंट्याचंच तिकीट असतं का ते? 1.5 तास आणि 3 तासाचे 1800 रुपये तिकीट आहे डिनर क्रूज. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे डिनर का 1800 मध्ये? कलंगूट बीचच्या इथे तुम्हाला असे शॉप्स पण दिसतील, ड्रेसेसचे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. इथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता फ्रेंड्स. फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहे कलंगूट बीचवरती. इथे खूप सुंदर असे वन पीस पण होते फ्रेंड्स. आणि इकडचं फेमस तर काजू आहेत फ्रेंड्स, ते पण आम्हाला घ्यायचे आहेत. आणि होलसेल भावामध्ये मिळतात इकडे काजू. कलंगूट मार्केट खूप मोठं आहे. इथे येणाऱ्या टुरिस्टच्या प्रोडक्टचे सर्व सामान रिझनेबल रेटने मिळते आणि शॉपिंगसाठी हे मार्केट खूपच छान आहे. फ्रेंड्स, आता आम्ही या हॉटेलमध्ये चाललो आहे लंच करायला. आणि हॉटेल पण खूप सुंदर आहे फ्रेंड्स आणि एकदम बीचच्या जवळ आहे. बघा व्ह्यू पण किती सुंदर दिसतो आहे तो. आय होप सो इथे जेवण पण टेस्टी असेलच. बघूया आता टेस्ट करून
आम्ही इथे जेवणाची ऑर्डर पण दिली आहे फ्रेंड्स, आणि आता बसलो आहोत आणि मस्त म्युझिक पण चालू होतं, त्यांचा एन्जॉय पण घेतो आहे म्युझिकचा. ते चिकन टिक्का मसाला, पनीर टिक्का मसाला, चिकन गोवन स्टाईल आणि रोटी, फूड तर बघूनच खूप यम्मी दिसत आहे फ्रेंड्स. तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी जेवण पण घेतलं आणि आता 6 वाजलेत फ्रेंड्स, आणि आता बीचवर आलो आहोत आणि थोडा इथे पण एन्जॉय करूया. आणि बघू शकता तुम्ही कसा दिसतोय व्ह्यू, तो खूप सुंदर दिसतोय ना व्ह्यू. इथे तुम्हाला बीचवर बसून पण एन्जॉय करता येईल फ्रेंड्स. इथे तुम्ही ऑर्डर पण करू शकता या हॉटेल्समध्ये आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स आता आम्ही इथून निघालो, आता बघूया आता रात्रीचं जेवण कुठे करायचं ते अजून डिसाईड करायचं आहे. चला आता. हे बीचच्या राईट साईडला आहे फ्रेंड्स, इथे पण असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि लाईटिंग्स आणि म्युझिक वगैरे सगळं आहे आणि इथे आम्ही एन्जॉय करत होतो फ्रेंड्स आणि डान्स पण करत होतो फ्रेंड्स. फ्रेंड्स आता आम्ही डिनर पण इथेच करणार आहोत बीचवरती आणि खूप मजा येते फ्रेंड्स. आणि नाईट लाईफची मजा घ्यायची असेल ना फ्रेंड्स तर तुम्ही गोव्याला नक्कीच या. फ्रेंड्स आता आम्ही इथे काजूची शॉपिंग करायला लावलो. बाहर से आया है
प्लेट आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका न्यू व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. श्री स्वामी समर्थ.